माझ्या हिंदू भावांना मी सांगतो, दांड्या असा त्याच्या जागेवर घाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे. भाजप आमदार नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुस्लिमांच्या विरोधातील वक्तव्यांमुळे कमालीचे चर्चेत आहेत. आपल्या प्रत्येक सभेत ते नवनवीन वक्तव्य करत मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. नितेश राणे यांच्या या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजामध्ये तर नाराजी आहेच, परंतु भाजपमध्ये देखील काही मुस्लिम नेत्यांनी नितेश राणे यांना घरचा आहेर देत चांगलंच सुनावलं होतं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना समज द्यावी अशी विनंती देखील हाजी आराफ शेख यांनी केली होती. छोटे बच्चे आपको समजना पडेगा, बटले डेनी आपकी बकरी ऐसी आवाज, और आप कहते हैं कि मैं हिंदुओं का गब्बर हूं. आप हिंदुओं के गब्बर नहीं, हिंदुओं के गोबर हो. गोबर भी बहुत बड़ी बात है, आप गो हो, आप गोबर नहीं गो. मात्र नितेश राणे मागे हटण्यास तयार नाहीत. आपल्या विचारधारेशी आपण कॉम्प्रोमाइज करणार नसल्याचं राणे यांनी म्हटलंय. तसंच जाहीर सभेतून मुस्लिमांना टार्गेट करणं त्यांचं सुरूच आहे. तुम्ही या पुढे लक्षात ठेवा, जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरुस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील. एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हा लोकांना इथे जातो. त्यामुळे आता हाजी अराफात शेख आणि काही मुस्लिम नेते राणेंना कंटाळून भाजप सोडण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. येत्या 2 दिवसात शेलार आणि फडणवीसांना निर्णय कळवू असं ते म्हणालेत. असं झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. पार्टी में रहकर गाली गलौज सुनकर तो ये कोई हाजी अराफात नहीं, मैं एसेट हूँ, लायबिलिटी नहीं हूँ. 30 लाख कुरैश बिरादरी का अध्यक्ष हूँ, ऑल इंडिया सूफी बोर्ड का जो लाखों मुसलमान मेरे साथ जुड़े हुए. मैं 2 रोज के अंदर, आज अमित शाह जी आए, मैं 2 रोज के अंदर आशीष शेलार जी से, देवेंद्र फडणवीस जी से मिलूंगा, अपनी बातें रखूंगा. अगर मुझे लगा कि अगर वो उसकी भूमिका है तो कोई बात नहीं, उसके फिर उसका जवाब दिया जाएगा. अगर पार्टी का भूमिका होगी तो हाजी अराफात शेख जो निर्णय लेने का, बिल्कुल उसको देवेंद्र जी को मिलेगा, निर्णय जरूर ले. ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.